सहाव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 8 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं हे 6वं वर्ष आहे. कोल्हापुरात सुरू होऊन हे 6वं वर्ष येत असतानाच दरवर्षी एक ध्येय वाक्य घेऊन हा महोत्सव साजरा होत असे. चालू वर्षी शून्य कचरा असं ध्येय वाक्य आहे. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं हे 6वं वर्ष आहे. कोल्हापुरात सांगितलं की कोल्हापुराचा ठसा हा कसा देशभर आहे, म्हणजे अनेक गोष्टीत अग्रेसर आहे ते. चित्रपट, कला, सांस्कृतिक घडामोडींमध्ये खरोखरीच नेहमीच अग्रेसर आहे कोल्हापूर. आणि पश्चिम घाटासारख्या पर्यावरणाच्या दृष्टीने समृद्ध असलेल्या या शहरात सलग 6 वर्ष हा महोत्सव करण्याचं आम्हाला निश्चितच त्याबद्दल अभिमान वाटतो. सर्वप्रथम जेव्हा मी कोल्हापूरमध्ये आलो 2003 2004 जानेवारी फेब्रुवारीत मेंबर सेक्रेटरीचा चार्ज घेतल्यानंतर तर एक मोठं आंदोलन तिथे उभं होतं. पंचगंगेचं प्रदूषित पाणी घेऊन पूर्ण ऑफिसमध्ये तिकडे त्याचा शिडकाव करत होते. आणि मला असं पुलिसांनी सांगितलं की तुम्ही तिथे जाऊ नका, तुमचा कार्यक्रम रद्द करा. मी म्हटलं तसं नाही करणार, मी जाईन, जरूर जाईन. कुठलाही प्रॉब्लेम इतका तीव्र असल्याशिवाय अशी तीव्र प्रतिक्रिया येत नाही आणि हे आमचं कर्तव्य, आम्ही जायला पाहिजे आणि त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. पत्रकारही होते त्यावेळेस. आणि त्या दिवसानंतर काही गोष्टी घडल्या. आम्ही बरेच कार्यक्रम केले, अंमलबजावणी केली. त्यानंतर मला पुन्हा एकदा बोलवण्यात आलं, तेव्हा मला फुलांचा गुच्छ देण्यात आला. त्यानंतर आज हे तिसऱ्यांदा जेव्हा तुम्ही बोलवले, खरंच माझ्यासाठी फार मोठं प्रशस्तीपत्रक आहे.
मध्ये पोर्तुगीजांचं राज्य असताना त्यांना इकडे पाय सुद्धा ठेवायला येता कामा नये यासाठी या परिसरात पारगडीची निर्मिती शिवाजी महाराजांनी केली. तुम्ही आता येताना बघितलं असेल की गाडीला किती वळणं घेऊन या ठिकाणी पारगडवर यायला लागलं, याचाच अर्थ त्यावेळी कितीतरी एका टोकाला असणारा हा किल्ला शोधून काढून तो विकसित करून या सगळ्या पोर्तुगीजांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम इथून शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याने केलेलं होतं. आणि म्हणून ही दूरदृष्टी जी आहे ही महत्वाची या किल्ल्याच्या पाठीमागची प्रेरणा आहे असं मला वाटतं. सात वनादी याचं ट्रान्सलेशनच होऊ शकत नाही, कारण सात वनादी नावाचा वृक्ष सगळ्या गड किल्ल्याभोवती नाही आणि शिवाजी महाराजांनी जी काही आरमारं तयार केली ही सगळी ह्या लाकडापासून तयार केली आहे. झाडं अवश्य लावता येतात. पुण्याच्या ज्या गृहिणीक आहेत त्यांच्या गच्चीत पोती घालून आपल्याकडे आहे त्यांचा पत्ता आणि फोटो, त्यांनी पपयाची झाडावर लावलं, पपया असून मोठं लागलेलं गच्चीत आहेत. मी गच्ची मी कुठलं असं बाहेर आलेलं टेरेस असतं ना बारकं ते त्याच्या पण त्यांची त्यांनी काय सांगितलं की हे कॉम्प्रोमाइज आहे, मला जागा नाही, मला खूप इच्छा आहे म्हणून मी ह्याच्यात केलं. मला तर जागा असते थोडीशी तर केली असती. मी आता आपल्या मित्रांना हे सांगतो, आसपास बंगले बघा सगळे मोठे मोठे, सगळ्या मनाने इथे येतात 60-90 बाग करायची, सगळ्याला फरशी घालून टाकतात संपूर्ण याला. आपण या वर्षीची जी या महोत्सवाची जी थीम आहे ती थीम झिरो वेस्ट अशी आहे. झिरो वेस्ट ही संकल्पना काळाच्या ओघात आपल्याला सगळ्यांना स्वीकारावी लागणार आहे आणि ती अपरिहार्य आहे. इथं मला सांगायला मुद्दाम आवडेल, यातले बहुतेक लोक आपल्या परिचय चांगले आहेत आणि आपापल्या परीनं ते पर्यावरण रक्षण असेल, निसर्ग संवर्धन असेल, ह्याचं काम ठोसपणे करत आहेत. आणि मला वाटतं की ह्या मगाशी रावसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे किर्लोस्कर महोत्सवाचं यश असं आहे की जे प्रत्यक्ष काम करत आहेत त्यांना पाठीवर थाप मिळणं हे अतिशय आवश्यक आहे. टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू, त्या टाकाऊ वस्तूपासून कलात्मक वस्तू असा विषय घेऊन जे काय हा काय किर्लोस्कर ग्रुप आणि वसुंधरा ग्रुप यांनी जे काय चालवलेलं आहे खूपच चांगलं आहे, एक प्रेरणादायी आहे. हे आता हे चित्रकला प्रदर्शन आणि हे सगळं बघून आणि ते कळतंय की आपली किती एक जबाबदारी, नैतिक जबाबदारी, की
हे जे पोल्युशन होऊ देऊ नये, कारण आमचं स्वास्थ्याशी आमच्या ह्याच्याशी, आणि दुसरं एन्व्हायरमेंट, हे निसर्गातले पक्षी आहेत, पशुपक्षी आहेत, जसं आम्हाला जीवन आहे तसं त्यांना जीवन आहे. परंतु जर का किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव हा आपल्या या शहरामध्ये आपल्या परिसरामध्ये होत असेल, तर आपण आपलं शहर आपलं परिसर या अनुषंगाने यातले काही विषय घेऊ शकतो का झिरोवेस्टच्या माध्यमातून? या निमित्ताने तुम्ही समाजापर्यंत जाऊ शकता, तिथल्या प्रश्नांचा अभ्यास करू शकता, त्याच्यावर सोल्युशन तुमच्या तुमच्या अभ्यासानुसार, तुमच्या तुमच्या आकलनानुसार, तुमच्या तुमच्या ज्ञानानुसार काढू शकता, आणि त्यातनं कदाचित एक चांगला उपाय आपल्याला आपल्या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी होऊ शकतो. अशा सुद्धा पद्धतीनं या ठिकाणी सादरीकरणाचे विषय निवडताना आपण या पुढच्या काळामध्ये काळजी घ्यावी, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. सहाव्या वसुंधरा फिल्म फेस्टिवलमधील निर्मळ लहरी या कार्यक्रमामध्ये आज आपण सगळे उपस्थित आहात, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आम्ही आमचं घर स्वच्छ ठेवणार, आम्ही कचरा बाहेरच टाकणार, आम्ही कचरा उचलणार नाही. कचऱ्याची विल्हेवाट ही सरकारनेच लावली पाहिजे. मी एकट्याने कचरा उचलून काय फरक पडणार आहे तेवढा? म्हणूनच मी कचरा उचलतो. हा प्लास्टिकची बाटली ही आपण रिसायकल करू शकतो. हा कागद जरी असला तरी हा रिसायकल होतो. हा ओला कचरा, हा सुका कचरा काही लोकच मला क्वचितच वेगळे करून देतात. या ओल्या कचऱ्याचं खत होतं मित्रांनो पुन्हा. याच्यानंच आपली आपली घरातली बाग फुलू शकते आणि या सुक्या कचऱ्याचं पुन्हा रिसायकल होऊ शकतं. यालाच तर मी म्हणतोय झिरो वेस्ट. देवा या सगळ्या समस्या आणि देवा हा एकटा उपाय होय. खास लोकांची मागणी होती, त्याच्यामुळे आपण हा जो निसर्ग फेरी जी असते सकाळची ती आमच्या कंपनीमध्ये आयोजित केलेली आहे. निघणारं जे काय सांडपाणी आहे प्लस डोमेस्टिक सिवेज आहे म्हणजे टॉयलेट सिंकिंग वॉटर किंवा हे याच्यामधून जे काय घाण पाणी तयार होतं ते त्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीम थ्रू ETPला येतं आणि त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करतो आणि आपली ETP जी आहे ही झिरो डिस्चार्ज वेस्ट कन्सेप्टवरती आधारलेली आहे.
किर्लोस्करांनीच हे करायला पाहिजे होतं, कारण 100 वर्षापूर्वीचा जो उद्योग समूह ज्यावेळेला सुरुवात झाला त्यावेळेला ग्रीन पॉलिसी ज्या उद्योग समूहाच्या रक्तामध्ये आहे, पहिल्या दिवसापासून माझा कॅम्पस हा क्लीन असला पाहिजे, ग्रीन असला पाहिजे, माझे प्रॉडक्ट ग्रीन आणि क्लीन असले पाहिजे हा निर्धार जेव्हा किर्लोस्कर करतात त्यावेळेला मला असं वाटतं की भारतातला एकमेव उद्योग समूह उभा राहतो आणि ठरवतो की आम्ही वसुंधरा महोत्सव करणार आणि आज देशामधला सर्वात वसुंधरा महोत्सव मोठा आणि यशस्वी महोत्सव म्हणून पुढे आला आहे. एनवायरमेंट जो है ये एक ऐसी चीज है, एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट है कि हर प्राणी, हर एनिमल ये इंस्टिंक्टिवली जानता है कि वो